युनिव्हर्सिटीतर्फे यावर्षीपासून मराठवाडा भूषण हा पुरस्कार जे व्यक्ती ज्यांनी मराठवाड्याचं नाव थोडंसं वाढवलं आहे त्यांच्या आयुष्याचं कर्तृत्व एक रोल मॉडेल असणारे तरुणांना आणि समाजाला अशी अशा व्यक्ती त्यांना बघून त्यांचं काम बघून द्यायचं त्यासाठी यावर्षी आम्हाला खेड्यात आणि शेतीत काम करणारे विजयांना बोराडे की ज्यांना महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार मिळाले काही शेतीबद्दल आणि ग्रामीण उल्लेखाबद्दल म्हणजे ग्रामीण कामाबद्दल ज्यांचे ज्यांना अनेक पुरस्कार मिळाले आणि जे स्वतः तशा अर्थाने कधीच आले नाही एका इथल्या जालन्याजवळच्या एका टेकडीत त्यांनी सुरू केलेलं हे काम नंतर त्यांच्यामुळे मराठवाड्यातले 5-6 गावं ही आदर्श ग्रामन हे झालेली आहे त्या गावातला कुणीही बेकार नाही कुणीही कर्जबाजारी नाही अशी गावं त्यांनी रोल मॉडेल म्हणून आता भारत सरकारने त्यांना पुरस्कार दिलेत अशा विजयांना बोराडेंचा त्यांच्या शेतीतल्या कामाबद्दल हे दिलेलं आहे त्यांचा शेतीबद्दलचा अनुभव शेतीमधला आणि विशेषतः पाण्याचा वापर आणि पाणी वाया जाऊ नये म्हणून त्या कामाच्या आकर्षणाने काही नाना पाटेकरसारखी मंडळी की जी त्यांच्या आयुष्यात काहीतरी करता येईल म्हणून खेड्यात आली आणि हे विजयांनाचं काम ही पाहण्यासाठी एक वर्ष 6 महिने ही वेगवेगळ्या खेड्यातून ती राहिली त्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे बाहेरच्या यांच्यात त्यांचं कौतुक झालेलं आहे अशा विजयांनाचं एक त्यांचं भूषण म्हणजे मराठवाडा भूषण म्हणून आपण पुरस्कार द्यावा अशा तऱ्हेचा आम्ही यावर्षी ठरवलं कमिटी हे केली कमिटीनं अनेक व्यक्तींचे सगळे हे करून 2 नावामध्ये एक शेतीत आणि खेड्यात काम करणारे विजयांना बोराडे आणि आमचे मुरली लाहोटी की जे चित्रकार आहेत आणि त्यांच्या चित्रकारिता ते अंबेजोगाईहून पुण्याला शिकायला गेले 1962-63 साली आणि आज ते नुसत्या महाराष्ट्रातले प्रसिद्ध किंवा मोठे चित्रकार म्हणून नाही तर भारतातलेही एक चांगले चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत तेव्हा त्यांनाही अशी ही 2 नावं अनेक कमिटीनं त्यांचे सगळे करून त्यांनी सगळ्या करून त्या दोघांचं निवड केली आमच्या सुदैवाने आनंद असा ह्या दोन्ही व्यक्तींना ते स्वीकारायचं कबूल केलं आणि तो कार्यक्रम आपण देत आहोत त्याच्या पत्रिका आपण देत आहोत 18 तारीखेस ना 18 तारखेला सकाळी 11 वाजता आपण हा हे देत आहोत तर हे ह्या कार्यक्रमाला खरंच समाजाने हे यावं विशेषतः तरुण मंडळीने की पुढचे रोल मॉडेल्स काय आहे आपण हे सगळं शिकायचं किंवा आयुष्य करायचं आहे ते एक्झॅक्टली कशासाठी ह्या दोन्ही व्यक्तींनी एक यशस्वी जीवन अजून हे आपल्या तरुणाईसमोर समाजासमोर एक रोल मॉडेल ठेवलेलं आहे आणि हा म्हणून आम्ही त्यांचा हा भूषण म्हणून पुरस्कार हे केलेला आहे हा पुरस्कार आत्ता देण्यात येणार आहे सोमवारी आणि त्याला आपण लोकांनी सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा त्यांना प्रोत्साहन म्हणजे समाजातल्या नवीन लोकांना रोल मॉडेल करतील अशीच आमचं हे आहे त्यात कमिटीत काम करणार आहे तुम्ही थोडंस इथे मी प्रताप बोराडे मी इथे प्रिन्सिपल होतो जेएनईसीला आणि इथे आता कमिटीवर आहे आणि ह्या पुरस्कार समितीचा निवड समितीचा अध्यक्ष म्हणून हे केलं खरं निवड समितीतले एक्सपर्ट जे आहेत त्यांनी त्याचं केलेलं आहे एक अध्यक्ष लागतो आणि त्यांनी ते सगळं जरा बघायचं असते ते काम तशा अर्थाने आम्ही केलेलं आहे मी या दोन्ही व्यक्तीला गेली 40-50 वर्षे ओळखतो आहे जवळून पाहतो आहे मुरलीचं काम सुरू झालं तेव्हापासून पाहतो आहे विजय अण्णा तर माझे धाकटे और महात्मा गांधी मराठवाड़ा भूषण सम्मान ये जो पुरस्कार है उस कमेटी का मैं एक मेंबर हूँ हमारे अध्यक्ष है श्री प्रतापराव जी बोराडे सर और इस साल ये पहली बार इस तरह का पुरस्कार MGM ने प्रदान किया है और इसमें
दो विशेष व्यक्ति जो है जिनको यहाँ पर सम्मान दिया जाएगा जाने वाला है, उसमें से एक विजय अन्ना बोराडे साहब है जिनके जो एग्रीकल्चर है उसमें उनका बहुत बड़ा योगदान है, उन्हें इससे घोषित किया जा रहा है। और उनके अलावा जो चित्रकार है मुरली लाहौटी सर, तो उनके जो उनका जो कार्य है इनके लिए उनको पुरस्कार दिया गया है। इस कमेटी ने इन दो व्यक्तियों को चुनकर उनका सम्मान करने का कार्यक्रम 18 अक्टूबर को 11 बजे रखा गया है। तो मैं यही कहूँगा कि इस पहले MGM के इस पहले इवेंट के लिए ज़्यादा से ज़्यादा तादाद में लोग आएँ। और इसमें जो है मराठवाड़ा स्वतंत्र सैनिक रहने वाले हैं क्या? हाँ जी, कल के जो होने वाले कार्यक्रम में जो है मराठवाड़ा स्वतंत्र सैनिक रहने वाले हैं कोई? हाँ, हमने कई लोगों को, कई परिचित लोगों को इस इन कार्यक्रम के लिए बुलाया भी है और उन्हें वो उन लोगों को भी बुलाया। क्या नाम सर आपका? सॉरी, नाम मेरा नाम आशीष गाड़ेकर, मैं इस विद्यापीठ का कुल सचिव हूँ और इस कमेटी का एक मेंबर हूँ। थैंक यू सर।